माजी मंत्री कमल किशोर कदम यांचा अमृत महोत्सव आणि पद्मश्री इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गज मंत्र्यांची मांदियाळी राहणार आहे. येत्या 14 मे रोजी हे दोन्ही कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमासंदर्भात बुधवारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. शनिवारी सायंकाळी 5:30 माळटेकडी बायपास रोडवरील मादसवाड इस्टेट येथे माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या अमृत महोत्सवी सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह 1/2 डझनहून अधिक मंत्री, माजी मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी सायंकाळी 5:00 सामाजिक न्याय भवनजवळ उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे, रऊफ जमीनदार, जीवन घोगरे पाटील आदींची उपस्थिती होती. माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम साहेबांचा अमृत महोत्सव साजरा करायचा हा सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय आहे. 14 मे संध्याकाळी 6:00 माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय जयंत पाटील साहेब, वळसे पाटील, माननीय राजेश टोपे, माननीय धनंजय मुंडे, संजयजी बनसोडे आणि एकनाथजी शिंदे, गुरुकरजी भावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. असनी चक्रीवादळाचा परिणाम वातावरणात झाला असला तरी उकाडा मात्र कायम आहे.